विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी देखील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. आव्हाडांविरोधात षडयंत्र रचण्यात आले यामागचा खरा सूत्रधार कोण असा सवालही अजित पवारांनी केलाय. राज्यात आता गुंडाराज राहिलेला नाही त्यामुळे कुठलेही आंदोलन करताना डिकोरम पाळणं आवश्यक आहे अशा शब्दात अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय. जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय त्यावर बोलताना अमृता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जितेंद्र आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. घोषणाबाजी करत नवी मुंबईतून कार्यकर्ते मुंबऱ्याकडे निघाले. आव्हाडांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ते मुंबऱ्यामध्ये आले. नाशिकमधील हुतात्मा स्मारक इथं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल गुन्ह्याचा निषेध केला. आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. आव्हाड अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजं तवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. नाटक झाली तर होणाऱ्या परिणामांना गृहमंत्री जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये उद्विग्नता आल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी संभाजीनगरमध्ये दिली. लोकशाहीच्या दृष्टीनं हे वाईट आहे. राजकारण मर्यादा ओलांडत आहे आणि अतिशय खराब होत आहे अशी टीका त्यांनी केली. दिवाळीनंतर सोन्याचे भाव 1500 रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचा भाव 52,500 प्रति तोळा झालेला आहे तर चांदीच्या भावातही 1,000 रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या चांदीच्या भावावर पाहायला मिळतोय. पुढील काही दिवसांत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. टोल वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार टोल थेट तुमच्या बँकेच्या खात्यातून कापला जाईल. फास्टॅगची झंझटही संपणार आहे. तुम्ही जेवढं अंतर कापाल तेवढाच टोल भरावा लागेल. आधी 10 किलोमीटर अंतर कापलं तरी 75 किलोमीटरपर्यंतचा टोल भरावा लागत होता. पेड अर्बन बँकेच्या मालमत्तांवरील आपला हक्क सोडण्याची तयारी ईडीनं दाखवली आहे त्यामुळे ठेवीदारांना पैसे परत मिळणार आहेत. पेड अर्बन बँकेचे प्रशासक ठेवीदार पोलीस महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भाजप नेते किरीट सोमय यांनी बैठक घेतली. या छोट्या ठेवीदारांना 1 लाख आणि मोठ्या ठेवीदारांना 5 लाख रुपये देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. बदलापूर रिक्षा चालकांनी पालिकेवर मूक रिक्षा रॅली नेली. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला नव्यानं होणाऱ्या होम प्लॅटफॉर्मसाठी रिक्षा स्टँड हटवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त रिक्षा चालकांनी पालिकेवर रॅली काढली. होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू होईपर्यंत स्टँडच्या विरुद्ध बाजूला हलवण्याच्या निर्णयावर यावेळी एकमत झालं. अलिबागची लाचखोर तहसीलदार मिनल दळवी हिला आजची रात्रही अलिबाग कारागृहातच काढावी लागणार आहे. मिनल दळवीनं जामिनासाठी अर्ज केला मात्र त्या अर्जावर सुनावणी झाली नाही. सरकारी वकिलांचं म्हणणं न आल्यानं यावर उद्या सुनावणी होणार आहे. बक्षीसपत्रानं मिळालेल्या जमिनीची नोंद करून निकाल बाजूनं देण्यासाठी तिनं 2 लाखांची लाच मागितली होती. राज्यात मुलींच्या बालविवाहाचं प्रमाण 23% वाढलंय तर 21 वर्षांखालील मुलांच्या लग्नाचं प्रमाण 10% वाढलंय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार हा अहवाल समोर आलाय. देशात हे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रातून तस्करी केलेल्या सर्वाधिक मुली देह व्यापारात ढकलल्या गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून तस्करी झालेल्या 856 मुली तरुणी देह व्यापारात ओढल्या गेल्यात. यासंदर्भात राज्याचा देशात प्रथम क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या म्हणजेच NCRB आकडेवारीतून समोर आली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे